नमस्कार, जय नम। आपण चैतन्य पीठाच्या यूट्यूब वाहिनीवरून गेल्या 3 वर्षापेक्षा अधिक काळापासून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका प्रसारित करीत आहोत। या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरु आदरणीय बाबा महाराज हे आपल्याला वेगवेगळ्या बहुमोल अशा विषयांवर प्रबोधन करीत असतात। गेल्या काही पुष्पांपासून आदरणीय बाबा महाराज चिदानंद वृत्ती याविषयी आपल्याला प्रबोधन करीत आहेत। आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबाला म्हणाले की गेल्या काही पुष्पांपासून चिदानंद वृत्ती याविषयी आपण वार्तालाप करतो आहोत। मी चिदानंद या नावाने बरेच लेखन केले, नंतर चिदानंद अवधूत हे नामकरण झाले। अवधूत अवस्थेबद्दल जेव्हा सतत चिंतन करीत असताना चिदानंद अवधूत हे नाव ग्राह्य करावेसे वाटले। अनेक ग्रंथांचे चिंतन करीत असताना एक गोष्ट लक्षात आली की काही वचन सहज आठवतात। जो या चारही लोकांच्या पेक्षा वेगळा असेल, तर एक सूत्र लक्षात आलं की अतिवर्णाश्रमी अवधूत सो उच्चते, तो अवधूत या नावाने ओळखला जाऊ शकतो। संसारात रममाण असणारा सुद्धा अवधूत होऊ शकतो। नंतर मात्र मी चिदानंद अवधूत हे नाव ग्रहण केले। हा चिदानंद इकडे वळला कसा याबद्दल आपण किंचित विषांतर करून आज चिंतन करणार आहोत। त्याचे मूळ बीज सुमारे 50 वर्षापूर्वी रुजले गेले। गेल्या 50 वर्षापासून माझा नर्मदेचा परिचय आहे। साधारणपणे 1968 परमपूज्य नानांबरोबर नारेश्वरला रंगावधूत महाराजांकडे गेलो होतो। रंगावधूत हे त्यांनी धारण केलेले नाव आहे। मी नानांचा व त्यांचा वारसालाप पण ऐकला। तिथून परत आल्यावर हा विचार आला की एवढा बुद्धिमान ज्यांनी अनेक बहुमल ग्रंथाचे लेखन केले आहे असे संत अवधूत वृत्तीने राहतात व त्यात रंगून जातात, ते विचार माझ्या मनात घोळत होते। नाना व रंगावधूत महाराजांचा एक दुवा म्हणजे नर्मदा माझा आहे, त्याचा प्रभाव पण माझ्यावर पडला। 71 दीप लक्ष्मी मासिकात मी लेख लिहिला, त्याचे शीर्षक होते तत्तेजो विद्धिमामकम। त्यात माझ्या या वृत्तीचे पडसाद आहे। परमपूज्य नानांची एका क्षणात सर्वातून अलिप्त होण्याची वृत्ती व एका क्षणात सर्वांमध्ये सहज वावरण्याच्या वृत्तीचा माझ्यावर पकडा पडला। खऱ्या अर्थाने जो मुक्त असतो तो जगामध्ये वावरत असतो ही मूळ कल्पना चिदानंद वृत्तीचा हा विचार माझ्यामध्ये रुजला व आपल्या आयुष्याचे हे ध्येय असावे असे माझ्या मनात कायम झाले। व यातूनच चिदानंद अवधूत हा विचार माझ्या मनात आला असे आदरणीय बाबा महाराज म्हणाले। नर्मदेचा माझा संबंध पूर्वीचाच होता। नंतर 1973 नोकरीनिमित्त मला थेट शूल पाणेश्वरच्या जंगलात जायचा योग आला। वडफल्लीच्या या गावात काही दिवसाकरता गेलो होतो। मूळ शूल पाणेश्वरच्या मंदिरात शिवरात्रीला आम्ही होतो। तिथे मला एक सिद्ध भेटतो असे ते म्हणाले। त्यांची नर्मदा परिक्रमा करत असताना ते एका गुफेमध्ये ध्यान लावून बसले होते। जेव्हा आम्ही नदीच्या बाजूने चाललो असताना एका गुफेमधून आवाज आला की कोण आहे असा मराठीत आवाज आला। आम्ही आज जाऊन परिचय करून दिला तेव्हा एक गृहस्थ बाहेर आले व ते म्हणाले की मी पायी परिक्रमेला निघालो आहे व इथे ध्यानाला 5 दिवसापासून बसलो आहे। मग आम्ही मंदिरात प्रसादासाठी त्यांना आमंत्रण दिले। थोड्या वेळाने ते गृहस्थ तिथे पोहोचले व सत्संग करायला सुरुवात केली। ते अत्यंत सुशिक्षित होते। ते म्हणाले की मी इंजिनिअरिंग वगैरे केलं आहे व परदेशातही जाऊन आलो। मग मला उपलब्धी झाली की हिमालयात जावं। तिथे मला एका सद्गृस्थाने वेदांत समजावून सांगितला व त्यांनी नर्मदा परिक्रमा करा असे सांगितले। याप्रमाणे फिरता फिरता मी 5 दिवसापूर्वी इथे आलो व आपली प्रत्यक्ष भेट अशा पद्धतीने झाली। आज पुष्पाच्या शेवटी एक अविस्मरणीय आठवण मी सांगणार आहे असं आदरणीय बाबा म्हणाले। माझ्या मनात तेव्हा एक विचार आला, यांची संतांची भेट झाली असेलच। आमच्यापैकी गजरे वहिनींनी त्यांना माझी ओळख करून दिली व सांगितले की हे नाना महाराजांचे नातू आहे व नानांनी पण नर्मदा परिक्रमा केली आहे। त्यांनी उत्तर दिले व माझ्याकडे वळून पाहत म्हणाले की तुम्ही तिथेच राहताना इथे दुसऱ्या मजल्यावर समोर गॅलरी आहे व समोर चिंतेचं झाड आहे। महाराजांना माझा नमस्कार सांगा। हे
ऐतल्यावर माझ्या अंगात वीज चमकली. हे ऐकल्यावर संतांचा एकमेकांशी अन्योन्य संबंध कसा असतो याची अनुभूती आली. अशा रीतीने चिदानंदाचे विचार कसे प्रकट होत गेले याचा आपण विचार करीत आहोत असे सांगून आदरणीय बाबांनी आपल्या प्रबोधनाला सुरू बोलू लागले. मी त्यांना विनंती करतो त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात केली. नमस्कार. सिद्धांत अवधूत चैतन्य श्री गुरुदेव दत्त. मागल्या पुष्पात आपण सहजपणे एक नर्मदा किनारी भेटलेला सिद्ध अशा अर्थाने आपण जे ग्रस्त भेटले त्यांच्याविषयी आपण चर्चा केली आणि त्यांनी जेव्हा अनपेक्षितपणे किंवा अपरोक्षपणे असं दाखवून दिलं की ते नानांना ओळखतात, नानांचा त्यांचा परिचय आहे, आणि त्यांनी जी खून सांगितली ती मात्र माझ्या मनाला एक वेगळाच स्पर्श करून गेली. म्हणून मग त्या आमचा जो नेहमीचा टूर प्रोग्राम संपल्यानंतर यथावकाश मग मी पुन्हा जेव्हा परत आलो मग त्यानंतर नानांचं पुन्हा जळगावला येणं झालं. कारण 72 ते 76 पर्यंत माझा जळगावला निवास होता. नाना जेव्हा जळगावला आले तेव्हा मी नानांच्या कानावरती सगळी हकीकत घातली. माझ्याबरोबर जी मंडळी तिथे आली ते सुद्धा नानच्या दर्शनाला आले, त्यांनी सुद्धा ते वर्णन केलं. मग त्यानंतर त्यांनी जे काही विषय सहज म्हणून सांगितले या विषयावर त्यांनी चर्चा केली, तो विषय मग मी आणखीन वेगळ्या पद्धतीने नानांकडून कसा समजून घ्यायचा असं मग नानांना मी काही काही गोष्टी विचारायला सुरुवात केली. मग मी नाना जेव्हा काही काही प्रश्न करत असेल किंवा त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की मी जेव्हा समाधी लावून बसलो होतो इथे या माझ्या विशिष्ट समाधीच्या अवस्थेमध्ये मला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही, विशेषतः 5 दिवस तिथे असताना मला तहान भूक वगैरे किंवा इतर शारीरिक कुठल्याही गोष्टीचा मला त्रास झाला नाही. हाच आमच्या दृष्टीने एक मोठा चमत्कार होता. म्हणजे माझ्या एकट्याच्या नव्हे तर जी बरोबरची मंडळी त्यांच्या दृष्टीने हे खरोखर सिद्धाचंच लक्षण. मग आम्ही नांना विचारलं नाना त्यांनी असं कसं काय झालं असेल, 5 दिवस जर का ते तिथे राहतात आहे, त्यांचं भुकेवर नियंत्रण आहे, त्यांचं झोपेवर नियंत्रण आहे, त्यांना असं बाहेर उठून कुठे जावयावं असं वाटत नाहीये, त्यांचं एक प्रकारच्या त्यांच्या आसनावरती बसले तिथे त्याच्यावर नियंत्रण आहे, साध्या दगडात ते बसलेले आहेत, कुठले तिथे डास असतील चिलट असतील किंबहुना अशा त्या भागात शिवरात्र म्हटली की एक वेगळ्या प्रकारचा जो वातावरण असतं तिथे साफ इंच वगैरे तर असणार ते किडे असणार ते पण त्याचा त्यांना त्रास झाला नसेल का अशा दिसतीने बसल्यावरती गुफेमध्ये. मग नानांनी वेगळ्या पद्धतीने ती समाधी अवस्था काय असू शकते, कुठल्या पद्धतीने काही लोक त्या अवस्थेत राहतात, मग काही लोक सहज समाधी अवस्थेत सुद्धा असू शकतात, त्यांना अशा पद्धतीने ध्यान धारणा करा, मग हे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी अष्टांग योग अशा पद्धतीने सुद्धा त्यांना अभ्यास झाला असतो ते त्या अवस्थेत जातात. काही वेळा विशिष्ट पद्धतीने कुंभक केला असताना काही गोष्टींचा त्रास होत नाही, भुकेवर नियंत्रण कशामुळे करता येतो, एखादी व्याधी असेल त्याच्यावर नियंत्रण कशामुळे करता येतो,
थंडी वाजत असेल तर किती गार जागा असेल तर शरीराला त्याचा उपसर्ग होणार नाही, किंवा किती टळटळीत ऊन असेल तर त्याचा तुम्हाला त्रास होणार नाही. अशा पद्धतीने ही जी यंत्रणा आहे ही जणू काही एक प्रकार आपल्या शरीरात आहे, त्याचा कसा उपयोग अशा पद्धतीने लोक करून घेत असतील अशाबद्दल नाना मधनं बोलत असायचे. मलाही आठवेल ते नाना विचारत असायचा. पुढे सांगायचं एवढंच आहे की पहिल्यांदा 50 वर्षापूर्वी म्हणजे 73 मध्ये असा एक मलग्रस्त त्या ठिकाणी नर्मदा किनारी भेटला आणि माझ्या मनामध्ये 2-3 ज्या गोष्टी होत्या त्याला पुन्हा एक वेगळी त्याला चालना मिळाली. म्हणजे नाना महाराज आणि रंगावतच महाराज हे दोघं सिद्ध पुरुष माझ्या डोळ्यासमोर होते, ते उपदेशही देत असत. रंगावतच महाराजांच्या ग्रंथामधून, त्यांच्या काव्यामधून, त्यांच्या स्तोत्राली संग्रहामधून वेदांत विषय तो सुद्धा सहज कसं सांगावं ते सांगत असत, तो लक्षात येतो. नाना बोलताना सहजपणे अध्यात्माविषयी बोलायचे. पण हे जे मला तिसरे ग्रस्त भेटले ते जे काही वेगळे त्यांची कुठली जी परिस्थिती असेल त्यांचं जे काही वातावरण ज्या वातावरणात ते मला भेटले ते मला आणखीन वेगळ्या तिसऱ्या पद्धतीने मला आकर्षण त्याचं वाटलं. आणि आजच्या काळातला एक प्रोफेशनल सुशिक्षित माणूस जो त्याच्या पूर्वायुष्यामध्ये तरुणपणीच फॉरेनला जातो, प्रोफेशनल म्हणून काम करतो, आपल्यासारखा कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये काम करणारा असा माणूस जेव्हा इकडे वळतो आणि मग हिमालयात हरिद्वार सारख्या ठिकाणी राहून कणखल सारख्या ठिकाणी राहून तिथे तो राहतो आणि तिथून वेदांताचा अभ्यास करून मग नर्मदा किनारी येतो, याचं मला एक वेगळंच आकर्षण त्यावेळेस सुरुवात झाली. म्हणून मग योगायोगाने जंगलातही राहणं आहे, कारण प्रोफेशनल जर्नलिस्ट आहे, व्यवसाय जर्नलिस्ट आहे. जळगाव काय, इंदूर काय किंवा पुढे मागे नागपूर अशा ठिकाणी जाणं झालं की ग्रंथ मिळतात. एखाद दुसरी जळगाव सारख्या ठिकाणी सुद्धा जुनी लायब्ररी असेल तर अध्यात्मशास्त्रावरचे जे ग्रंथ असतात त्याला फारसं कोणी घेणारं नसतं लायब्ररीमधून. एखादा विद्वानाकडे एखादा जुना ग्रंथ असेल तर त्याला अशा विषयांवरती कोणाची जर आस्था असेल तो अतिशय आनंदाने आपल्याला तो ग्रंथ वाचायला देतो. ही सगळी जी परिस्थिती आहे गरुडेश्वरला माझं काही वेळा जाणं झालं साधारण 73 ते 76 या काळात, तेव्हा गरुडेश्वरला मला महादत्तपुराणासारखा ग्रंथ, स्वामी महाराजांचे इतर ग्रंथ ते मिळाले आणि मग नर्मदा लहरी याच्यासारखं महाराजांनी केलेलं काव्य मला मिळालं. नर्मदाष्टक शंकराचार्यांचं ते मी पाहिलं. सुरुवातीला मी जेव्हा नर्मदेची स्तुती आणि नर्मदेची आरती ही अशी संस्कृत काव्य महाराजांची स्फुट काव्य मी बघितली तेव्हा मला एक गोष्ट आणखीन अशी लक्षात आली की महाराजांचा जो वेदांत आहे ही जरी त्यांची मूळ त्यांची भूमिका आहे वेदांत आणि ती आचार्य परंपरा अनुसार अशी आहे, अद्वैत परंपरा अनुसार आहे. शंकराचार्य ही त्यांचं जणू काही मूळ दैवतच आहे, पण त्याच्याबरोबर नर्मदेचं एक विशिष्ट पद्धतीचं महात्म्य आणि आकर्षण हेही त्यांचा मोठा भाग आहे. म्हणून सुरुवातीला मी स्वामी महाराजांच्या साहित्याची जी काही अभ्यासाला सुरुवात केली ती नर्मदा लहरी, नर्मदेचे अष्टक आणि असे स्फुट त्यांची जी काही नदीविषयक स्तोत्र असतील त्यात. आणि आता तर आपला माझ्या नावे तर संपूर्ण त्रिपदी परिवाराच्या नित्य त्रिपदीचा भाग असलेला एक जो श्लोक आहे तो श्लोक म्हणजे नर्मदे हर संभूते
हर लिंगाश चना देते हर लिंगाश चिंत तटे जयंगम नर्मदे हर। हा जो नर्मदेचा श्लोक स्वामी महाराजांनी केलेला हा तर आपल्याला नेहमीचा परिचय येत आहे। इंदोरला उत्सवामध्ये आपण जेव्हा आरती म्हणतो जय जय नर्मदे ईश्वरी मेकल संजाते निराजयामी नाशी तापत्रय जाते जय देवम जय जय ही संस्कृत आरती किंवा जय जय जगदंब मात नर्मदा भवानी मैया निकली जलधार जोर पर्वत पाषाण फोड तोड तजब दंदकंद येत राजधानी मैया। अशा पद्धतीने जेव्हा आपण नर्मदेची आरती करतो तेव्हा नर्मदेचं महाराजांचं त्या ठिकाणी असणारं विशेष प्रेम आणि मग महाराजांच्या चरित्रामध्ये नर्मदा किनारी झालेले वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे चमत्कार त्यांचे अनुभव आणि मग महाराजांनी अनेक ठिकाणी जे साहित्य लिहिलं त्यांचा जो निवास झाला तो बवंशी नर्मदा किनारीचा आहे। म्हणजे गरुडेश्वर तर हे ज्ञातच आहे पण मी नंतर कुठल्या कुठल्या निमित्ताने नेमावरला गेलो होशंगाबादला किंवा नर्मदापूरून तिथे गेलो मला जबलपूरला माझं जाणं झालं पुढे अमरकंटकला तर बरेच वर्ष आधी गेलो मग तेव्हा किंवा जाणं होतं पण इकडे जेव्हा खाली पश्चिम भागात जेव्हा गेलो तेव्हा मग नेवा जे नाभिस्थान तिथून बडवा मोरटक्का मग खळगाड पुढे गेल्यावरती चिखलदा आणि मग त्याच्या पुढे गेल्यावरती हापेश्वर गरुडेश्वर तिलकवाडा कर्नाळी नारेश्वर अशी जी काही नर्मदा किनारीची ठिकाण आहे राजघाट दक्षिण भागात असणार अशी जी काही वेगवेगळी ठिकाणे अनुसूया आहे अशी खूप ठिकाणं काही सहज आठवली ती सांगितली पण गिलरी घाट लबेटा घाट जबलपूर जवळचे मेढा घाट ही जी सगळी स्थानं आहेत ही स्थानं गेल्या 50 वर्षात वेगवेगळ्या वेळेस इतक्या ठिकाणी पाहिली की एक नर्मदेचा महाराजांना जे आकर्षण असेल आणि ते जे असेल या संतांना जे आकर्षण असेल तो एक वेगळा विषय पुन्हा माझ्या मनामध्ये आला। पण यावेळेस मला एवढं सांगायचंय की तो पहिला सिद्ध म्हणून जो कोणी मला भेटला त्यानंतर एक गोष्ट खरी की जेव्हा जेव्हा कुठल्या तरी निमित्ताने माझं त्या भागामध्ये नर्मदा किनारी जाणं येणं झालं राहणं झालं तेव्हा मला अनेक वेळा अनेक अशा प्रकारच्या मंडळींची भेट झाली काही वेळा त्यांच्या चर्चेचा लाभ झाला आणि काही वेळा तर त्या लोकांनी एक प्रकारे मदत सुद्धा केली कुठल्या कुठल्या पण हे मला आज मला मुद्दाम या निमित्ताने सांगायचं आहे। तर पुढला भाग 73 ते 76 या भागातला पहिला जो भाग झाला त्यानंतर जळगाव पुन्हा मध्ये बदली झाल्यानंतर पुन्हा मग 86 ते 89 या काळामध्ये पुन्हा माझं जळगावला जाणं झालं आणि या मधल्या काळामध्ये एक गोष्ट मात्र अशी झाली की जशी ओढ लागली नर्मदा किनारची तशी स्वामी महाराजांच्या साहित्याची आणि मग स्वामी महाराजांच्या साहित्याच्या निमित्ताने आणि नर्मदाष्टकाच्या निमित्ताने जे काही इतर स्तोत्र आहेत त्यामुळे शंकराचार्यांच्या साहित्या आचार्यांच्या साहित्या आचार्यांचं साहित्य म्हटलं की नर्मदाष्टक बिंदू बिंदू कल जे आपण कधी पाद पंकजम तुमामी देवी नर्मदे हे जे शंकराचार्यांचं जे स्तोत्र आहे ते स्तोत्र आचार्यांनी लिहिलं त्याच्याच बरोबर शंकराचार्य आणि मंडन मिश्र यांचा जो संवाद आहे तो म्हणजे माहिष्मती नगरी महेश्वर याचं वर्णन जेव्हा ग्रंथामधून मला लक्षात आलं ते सुद्धा कुठलं तर गुरुमूर्ती चरित्र या महाराजांच्या विशिष्ट चरित्रामध्ये शंकराचार्य मंडन मिश्र संवाद
हा योगानंद सरस्वती म्हणजे गाडगा महाराजांनी खूप विस्तारपूर्वक दिलेला आहे, तो सुद्धा समजून घेण्यासारखा आहे. पण तोपर्यंत मूळ शंकराचार्यांचं साहित्याचा माझा फारसा परिचय नव्हता. पण तो जेव्हा भाग गुरुमूर्ती चरित्रातला मी बघितला, मग पुन्हा मला वेदांत या विषयाकडे आकर्षक वाटणारं असं शंकराचार्यांचं साहित्य याच्याकडे मी वळलो. मग या मध्यंतरीच्या काळामध्ये जशी दर्शनशास्त्रावरचे ग्रंथ वाचले, पुराणाकडे हळूहळू वळलो, कारण एखादा ग्रंथ घ्यायचा आणि मग कॅम्पमध्ये गेलं असताना आपलं दैनंदिन काम आटपलं सर्वेचा वगैरे, कि मग जणू काही फावला वेळ कशाकरता घालवायचा, तर या ग्रंथाचं एक प्रकारे आपण निरीक्षण करावं पाहावं. सुरुवातीला मराठी अर्थ, मग लावता येईल तसा तोडका मोडका संस्कृतचा श्लोकांचा अर्थ आपण लावण्याचा प्रयत्न करायचा, आणि असं करता करता मूळ संहिता वाचून मग शेवटी शेवटी वेदांच्या संहितेमधून आपल्याला काय अर्थाभिप्रेत होतो असा श्लेष पद्धतीने काही अर्थ लावण्याचा अशा पद्धतीने अभ्यास सुरू केला. हे करत असताना शंकराचार्यांचा वेदांताचा जो भाग आहे तो जेव्हा बघितला, विशेषतः विवेक चुडामणी हा जो शंकराचार्यांचा ग्रंथ, तो पाहिल्यानंतर मला त्याचा आज मी असं सांगतो की आचार्यांच्या ग्रंथांचा सुद्धा प्रभाव, जसा स्वामी महाराजांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे आचार्य भाष्यानुसार, त्यांनी ते बरे अनेक ठिकाणी शंकराचार्यांचा स्तोत्र सुद्धा केलेली स्तुती केलेली आहे, वेदांताचं अद्वैत याची स्तुती केलेली आहे. तसं मला सुद्धा निश्चितपणे त्या मूळ आचार्य भाष्याचा इतका प्रभाव माझ्या लेखनावर पडला, साहित्यावर पडला. आणि स्वामी महाराजांचे संस्कृत ग्रंथ आणि आचार्यांचे ग्रंथ आणि त्यानिमित्ताने जी काही संस्कृत रचना मी बघितल्या वाचन, त्यामुळे एक मला चिदानंद वृत्ती हा ग्रंथ आपण जेव्हा लिहायला हातात घ्यावा अशी जेव्हा माझ्या मनात भावना उत्पन्न झाली, एखादा श्लोक घ्यावा अशी जेव्हा भावना उत्पन्न झाली, तेव्हा आज मी सांगू शकतो की या ग्रंथांचा आणि या स्तोत्रादी संग्रहांचा आधार मला होता. त्यामुळे आपण सुद्धा या पद्धतीने एखादी संस्कृत रचना करू शकतो, ही माझी साधी सोपी कल्पना. आणि एखाद्याला वाटले की असं कसं शक्य आहे, म्हटलं साधी गोष्ट आहे, शंकराचार्यांचं जे आत्मशतक स्तोत्र आहे किंवा त्या पद्धतीने जेव्हा त्यांनी असं म्हटलं चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम, तो चिदानंद शब्द मला आवडला, माझ्या मनात होता तेच जणू काही त्यांनी सांगितलं, म्हणून त्यांनी शिवोहम म्हटलं. पण माझ्या डोळ्यासमोर शिवाच्या ऐवजी वासुदेव होते, माझे परम सद्गुरु होते, परात्पर गुरु होते. पण मी जेव्हा रचना करायला सुरुवात केली तेव्हा मी चिदानंद रूपम अहम वासुदेवम असं मी म्हटलं. कदाचित हे माझ्या लेखनातील रहस्य कुणी समजावं सूत्र समजावी, पण हे मात्र जेव्हा जेव्हा माझं लेखन सुरू होतं त्या काळामधले हे अनुभव आहे. चिदानंद रूपम अहम वासुदेवम, अहमेक सत्यम अहमेक नित्यम, नित्यावधूतम नित्यमत्तावधूतम, अशा पद्धतीच्या जेव्हा आपण रचना करतो तेव्हा कुठेतरी आपण सुप्त आपल्या मनात घर करून असलेल्या आधीचे ग्रंथ असतात, त्याचे काही संदर्भ सूत्र आपल्याकडे असतात. मग अशा पद्धतीचे सूत्र घेत असताना जेव्हा पहिल्यांदा मी अशा या लेखनाकडे वळलो आणि मग मला एक मधला कालावधी नक्की असा मिळाला ज्या कालावधीमध्ये मला हिमालयात जाण्याचा योग आला. हिमालयात जाण्याचा योग आला म्हणजे तो कसा, तू सुद्धा साधने करता वगैरे असं समजून काही गेलो नाही, तर मी सरळ सरळ गेलो म्हणजे माझ्या कामानिमित्ताने 80 मध्ये 1986 डेप्युटेशन वरती जलेकर सर्वे इंडियाला महाराष्ट्रातर्फे एक भूवैज्ञानिक अधिकार म्हणून डेप्युटेशनला गेलो. आणि मग तिथे गेल्यानंतर
मग जेव्हा श्रीनगरला मी शंकराचार्य येईल, त्या ठिकाणी शंकराचार्यांचा तो मठ बघितला, मंदिर बघितलं, मग तिथून जेव्हा अमरनाथला गेलो, त्या अमरनाथला गेल्यानंतर हिमालयामध्ये गेल्यावरती ज्याला एक हिमालयाचा अनुभव, तो जो काही अनुभव असेल उत्तरेकडला नगाधिराज त्या हिमालयातला, हा जो एक अनुभव असतो, तो जो अनुभव आहे तो तुमच्या वृत्तीवरती विशेष परिणाम करणार असतो. म्हणजे अगदी संक्षिप्तपणे जर सांगायचं असेल तर तोंडाने फक्त म्हणणं की अहमेक सत्यम अहमेक नित्यम चिदानंद रूपम अहम अवधूतम नित्यावधूतम नित्यमत्तावधूतम असं म्हणणं वेगळं, पण त्याबरोबर शंकराचार्यांचा एक जो गुरुविषयी त्यांचे जे उद्गार आहेत की षडंगादी वेदो मुखे शास्त्र विद्या कवित्वादी गद्यम सुपद्यम करोति गुरोरंध्री पद्मे मनश्चै न लग्नम ततकिम 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 ततकिम. म्हणजे त्यांच्या काळामध्ये ज्या काही विद्या असतील, लौकिक विद्या असतील, अर्थलाभ करून घेणाऱ्या विद्या असतील, प्रापंचिक असतील, किंबहुना वैदिक पद्धतीने ज्या काही विद्या असतील, जे ज्ञान असेल, म्हणून त्यांनी असं म्हटलं की षडंगादी वेदो वेद उपनिषद याचं पूर्ण ज्ञान ग्रहण केलं, मुखे शास्त्र विद्या सगळ्या विद्या वास्तू असो आयुर्वेद असो अन्य कुठले सुद्धा असतील उपचार असतील ज्योतिष असो मुखे शास्त्र विद्या मुखोद्गत आहे, कवित्वादी गद्यम सुपद्यम करोती कवित्व करताय तो उत्तम पद्धतीचं काव्य रचना करते, उत्तम प्रमाणे पद्धतीने ग्रंथ निर्मिती करता येते, बोलता येतं, प्रवचन करता येतं, व्याख्यान करता येतं, लिहिता येतं, कवित्वादी गद्यम सुपद्यम करोती गुरोरंध्री पद्मे मनश्चै न लग्नम. पण गुरुच्या ठिकाणी गुरूंच्या चरण कमलाशी हृदयस्थ सद्गुरूचं जे हृदय कमल आहे त्या ठिकाणी सद्गुरूंचं जे अधिष्ठान आहे त्या ठिकाणी किंवा ब्रह्मरंध्रे सीतांबोजम अशा ठिकाणी सहस्त्रार चक्राच्या ठिकाणी जर गुरु जो तुमच्या ठिकाणी आहे अशा ठिकाणी जर तुमचं मन स्थिर नसेल गुरोरंध्री पद्मे मनश्चयी न लग्नम हे जे पद्म आहेत हे जी कमल आहेत याच्या ठिकाणी जर मन तुमचं स्थिर असेल ततकिम 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 चार वेळा त्यांनी आचार्यांनी म्हटले शंकर मग याला अर्थच काय मग मिळवलंच काय मग केलंच काय आणि या गोष्टीला लाभ काय असं चार वेळा त्यांनी सांगितलं त्रिवार नव्हे चार आणि ही सगळी कल्पना त्या ठिकाणी आली अमरनाथला जेव्हा खऱ्या अर्थाने चारीकडे बर्फादिच्छादित अशा पद्धतीचा फक्त बर्फ आणि वरती आकाश आणि आपण एकटे म्हणजे व्यावहारिक विद्या काही कामाची नाही तुमचा परिचय तिथे त्याला काही अर्थ नाही तुमच्या ज्ञानाला अर्थ नाही तुमच्या बुद्धीला बाकी कुठल्या गोष्टीला अर्थ नाही तर या ठिकाणी तुमचं मन कसं स्थिर राहो जर आपल्याला परतीच्या वाटेमध्ये व्यवस्थितपणे जर पोचायचं असेल तर तुमच्या मनात कुठल्याही पद्धतीचा विकल्प भीती भय दुर्घटनेची आशंका पुढे काय विपरीत होईल याची मनामध्ये शंका कुशंका आणि अशा पद्धतीची भीरुता स्वतःची जी काही निष्ठा असेल स्वतःच्या ठिकाणी सामर्थ्य जे काही त्याच्यावरती विश्वास हे जर का तुमच्या ठिकाणी उत्पन्न व्हायचं असेल तर त्याच्यासाठी
मनावर नियंत्रण कसं पाहिजे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण अमरनाथच्या ठिकाणी टोकावरती असलेल्या बर्फाच्छादित अशा ठिकाणी जर एखादा म्हणून जर रस्ता चुकला तर चारीकडे बर्फ, दूरपर्यंत तुम्हाला कोणीही काही सापडत नाही, माणूस नाही, धाडदूरपणे खूण नाही. मग अशा वेळेस तुम्ही तुमच्या मूळ स्थानावरती जिथे तुम्ही थांबला तिथे पोहोचणार कसं? किंवा हे करत असताना या भीती भय वगैरे सगळ्या भावना यांनी जर एखाद्यावरती कडी केली तर त्याचं काय होईल? सहज म्हणून सांगतो, मला एक शब्द आणखीन तेव्हा काही माझ्या मित्रांच्या लक्षात आले. ते म्हणे त्या काळात म्हणजे 80 मध्ये ते म्हणे एखादं जर का वाहन मोठं अगदी हेलिकॉप्टर सारखं वगैरे सुद्धा जर का त्या ठिकाणी जंगलात एखादं हरवलं आणि जर बर्फवृष्टी झाली तर जोपर्यंत तो बर्फ पूर्ण निघून जात नाही, ते स्वच्छ होत नाही, तोपर्यंत त्याचा सुद्धा तपास लागत नाही. तर माणसाचं काय? तर अशी जर का अवस्था त्या ठिकाणी जर होत असेल एखाद्या माणसाची तर या ठिकाणी तुमच्या मनात काय असेल? तर फक्त गुरुकृपा 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 ही केवलम, हीच तुमच्या मनात फक्त भावना असते. आपल्यावरती जर गुरुकृपा असेल, आपण खरोखर त्यांचे आपल्या हृदयस्थ जो सद्गुरु आहे तो सद्गुरु या ठिकाणी आपल्यामध्ये एवढं सामर्थ्य नाही आहे की आपण त्यांच्याशी प्रत्यक्ष अशा पद्धतीने एखाद्या योगाप्रमाणे बोलू शकतो, पण प्रार्थना करणं आपल्या हातात आहे. या गुरूंची सातत्याने अशा पद्धतीने आपण आठवण ठेवायची, त्यांना अशी प्रार्थना मनोमन करायची की त्यांचं आपल्याकडे लक्ष आहे असं समजून आपण आपली वाटचाल करावी. मागे पुढे उभा सांभाळीशी अशा पद्धतीने जेव्हा संत मंडळी करतात अशी किमान भावना तरी मनात ठेवावी. आणि मग गुरुदर्शित मार्ग येणं, अशा पद्धतीने गुरुंनी जो आपल्याला मार्ग दाखवला आहे त्या मार्गावर जर आपण पुढे चालत गेलो तर गुरु कृपा प्रसादात, त्यांच्यात कृपा प्रसादामुळे आपण कुठल्याही अनिष्ट अशा प्रसंगातून अरिष्ठातून दूर होऊ शकतो. अशी जर दृढ श्रद्धा मनात असली तर मग खऱ्या अर्थाने वेदांत सुद्धा तुम्हाला उपयोगी ठरतो, नाहीतर मग ते ग्रंथ आणि ते ज्ञान याचा त्या ठिकाणी जिथे कुठे श्रोतात नाही, तुझी श्रोता वक्ता ज्ञानाशी अंजन असं तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हटलंय. जेव्हा त्यांनी भंडारदऱ्याच्या डोंगरामध्ये ग्रंथ लिहिले असतील, अभंग लिहिले असतील, तेव्हा त्यांनी वृक्षवल्ली अम्मा सोयरे वनचरी असं जेव्हा त्यांनी म्हटलं तेव्हा त्यांना माहिती की इथे कोणीच नाही, मग बर्फात कोण असणार आहे? मग अशा जेव्हा हा जो एकटेपणाचा हा जो आयसोलेशन सिंड्रोम आहे यातनं बाहेर निघायचं असेल तर अशा वेळेस मग महत्वाचं काय आहे? गुरुदर्शित मार्ग येणं. गुरुंनी आपल्यावर जे संस्कार केले असतील, त्यांनी आपल्याला मनावरती नियंत्रण करायला जे शिकवलं असेल, त्या गुरुंचा आपल्या ठिकाणी असणारा श्रद्धा, त्यांनी आपण पुढे मार्ग परिक्रमण करायचं आणि ते आपल्या बरोबर आहेत अशा भावनेने आपण पुढे चालत गेलो. 13 तुझको अर्पण असं आपण जर म्हटलं की कर्ता करविता दत्त असं महाराजांनी म्हटलंय, आपण एकदम आपण दत्तापर्यंत जाऊ शकत नाही, पण आमच्या गुरूंना आम्ही सांगू शकतो की तूची कर्ता आणि करविता शरण तुला भगवंता. म्हणून अशा भावनेने आपण जर शरण आलो तर मग हे वेदांताचा एक वेगळ्या पद्धतीचा नुसता अर्थ कळत नाही, त्याची अनुभूती सुद्धा येऊ शकते. म्हणून मग तो जो अनुभव मला मिळाला, अनुभव मिळाले याचा अर्थ असा आहे की काही काळ मी रस्ता विसरलो, पुढे 5-7-8 मिनिटांनंतर पुन्हा काही खुणा दिसायला लागल्या, काही मंडळींच्या लक्षात आलं जी माझ्याबरोबर इतर लोक होते की आपल्यापैकी एक जण मागे राहिला आहे, म्हणून त्यांनी सुद्धा त्यांच्या पद्धतीने जी काही शोधाशोध सुरू केली. आणि मग लांब तिथली जी वाटाडे लोक असतात फील्ड गाईड, त्यांनी मला त्या दिशेने खुणा केल्या आणि मला दिसल्या आणि मग मी पोचलो. पण तो एक जो अनुभव होता हा अनुभव वेगळं नक्की काहीतरी देऊन गेला. म्हणून तो हिमालयातला अनुभव 80 मध्ये मिळाला. आणि मग पुन्हा जेव्हा मी
ऐंशी ते एकोणनव्वद या काळात पुन्हा जेव्हा जळगावला गेलो आणि मग पुन्हा मला जेव्हा नर्मदा किनारी जायचा प्रसंग आला, त्यानंतर मात्र तोपर्यंत चिदानंद वृत्ती आणि चिदानंद अवधूत याविषयी काही विचार माझ्या मनामध्ये हळूहळू पक्के व्हायला सुरुवात झाली होती. आणि मग ही जी मला मंडळी भेटत राहिली तो प्रत्येक भेटणारा हा जणू काही सिद्धच आहे. हा सिद्धच आपल्याला जे काही सांगतो त्यात आपल्याला यद रोचते तद ग्राह्यम यांच्या बोलण्यातून जे जे आपल्याला मिळतं ते खरोखर महत्वाचं आहे असं समजू. त्या विचारांचं मी हळूहळू मनात संकलन करत राहिलो किंवा पुढे याच्यानंतर 86 मध्ये जाऊन पुन्हा त्या शूलपाणच्या जंगलामध्ये मला जाण्याचा प्रसंग आला नर्मदा किनारी, तेव्हा मग या चिदानंद अवधूत वृत्तीत आणखी नेमका काय फरक लक्षात आला त्याची आपण पुढच्या या पुष्पात चर्चा करणार आहोत. मात्र आज आपण शेवट करताना ही जी नर्मदा आहे जी नर्मदा कुठल्या तरी निमित्ताने जसं त्यांनी शंकराचार्य नर्मदा किनारी राहिले त्यांनी नर्मदेची स्तुती केली, स्वामी महाराजांना त्यांनी बोलवलं, रंगाजोत महाराज राहिले आणि अनेक संत नाना महाराज तिथे जवळ गेले, अशा अनेक संत यांना जवळजवळ बोलवणारी ही जी नर्मदा आहे ती योगायोगाने जेव्हा एखाद्याला बोलवते त्याच्यात आमूलाग्र फरक जेव्हा ती करते मग तो माझ्यासारखा एखादा प्रोफेशनल जिओलॉजिस्ट का असेना पण कुठल्या तरी निमित्ताने जेव्हा त्या नर्मदेच्या कुशीत काही काळ विसावतो तेव्हा त्या नर्मदेच्या स्तुतीने आज आपण मात्र आपला विषय आपण थांबवणार आहोत. आणि याचा संदर्भ एक अतिशय उत्तम संदर्भ आहे तो असा आहे गंगा कनखले पुण्या प्राच्या पुण्या सरस्वती यामे गोदावरी पुण्या पुण्या सर्वत्र नर्मदा. नर्मदा ही सर्व दूर कुठल्याही ठिकाणी गेला तर पुण्य देणारी असते. म्हणून जे काही तिचे नर्मदेचे उपासक आहेत त्याशी प्रार्थना करता नर्मदाये नम प्रातः नर्मदाये नमो निशी नमस्ते नर्मदे देवी त्राही माम भवसागरात. आणि जर एखाद्याला संपूर्ण नर्मदा प्रदक्षिणा जरी त्याला नाही करता आली इच्छा असूनही सगळ्या स्थानावर जरी नाही जात आलं तरी दुर्लभ अशी ठिकाणं आहे ती त्यांनी सांगून ठेवली की मी त्रिस्थळी तरी यात्रा करावी. त्यांनी असं म्हटलंय की त्रिस्थळीचे दुर्लभ आहे सामान्य माणसा कारण काय याचं कारण असं की त्याच्या मनात असे विचार येत नाही नर्मदे जाईल. म्हणून त्यांनी असं म्हटलंय की सर्वत्र सुलभारे वा त्रिषु स्थानेषु दुर्लभा ओंकारेश्च भृगु क्षेत्रे तथा रेवोरी संगमे. म्हणजे इथे रेवारी आणि रेवा आणि वारी अशा नदींचा संगम एक ठिकाणी जो आहे तो साधारण नेमावरच्या तिथे त्या ठिकाणी आहे. त्यानंतर ओंकार ओंकारेश्वर भृगु क्षेत्र म्हणजे बडोदच्या जवळ या ठिकाणी जरी झालं तरी सुद्धा त्याला पुष्कळसं नर्मदेचं पुण्य प्राप्त होतो. आणि एक महत्वाचं सूत्र आणखीन त्यांनी असं म्हटलं सर्व तीर्थेषु यत पुण्यम सर्व यज्ञेषु यत फलम. सर्व तीर्थांत जे पुण्य आहे सर्व यज्ञांत जे फले ते आहे सर्व वेदेषु यत ज्ञानम सर्व वेदांत जे ज्ञान आहे तत् सर्व नर्मदा तटे. ते सगळं ज्ञान हे नर्मदा तटी राहिलं की प्राप्त होतो. आणि विभी सारस्वतम पुण्यम सरस्वती जी आहे या ठिकाणी तुम्हाला काही काळ निवास करावा लागतो सरस्वतीच्या ठिकाणी. सप्ताहेन तू यामुनम यमुनार नदीच्या ठिकाणी एखादं सप्ताह तरी तुम्हाला थांबायला पाहिजे. आणि सध्या पुनाती गांगेयम गंगेच्या ठिकाणी नुसतं तुम्ही स्नान वगैरे जर केलं गंगेच्या जवळ जाऊन तर स्नान केलं तर ती पावन करते पण दर्शना देव नर्मदा
पण नर्मदेचं नुसतं दुरून जरी दर्शन झालं तरी ती तुम्हाला पुण्यकारक अशी नदी आहे. म्हणून गंगापि पुण्या यमुनापि पुण्या पुण्याश्च धन्या सरितोपि अगण्या. गंगा तर पुण्यप्रद आहेच, यमुनाही पुण्यप्रद आहे, आणि पुण्याश्च धन्या सरितोपि अगण्या अशा अगणित नद्या आहेत ज्या पुण्य प्रदान करणार आहे. तत्तत् प्रदेशे निखिलास्तु पुण्या, त्या त्या भागामध्ये त्या सगळ्या पुण्य प्रदान करणाऱ्या आहेत. मात्र सर्वत्र पुण्या खलु नर्मदेयम, पण नर्मदा मात्र सगळ्या दूर संपूर्ण तिच्या उगमापासून शेवटपर्यंत पुण्य प्रदान करणारी आहे. असे या ठिकाणी आपण नर्मदेची स्तुती याचा आपण उल्लेख करून यावरून आपल्याला पुढचा आपला जो प्रवास आहे तो पुन्हा आपण पुण्य सलीला नर्मदा या ठिकाणी जाणार आहोत. तोपर्यंत सिद्धांत अवधूत चैतन्य श्री गुरुदेव दत्त.